हेलो स्टूडेंट्स, आज अपन रूल्स फॉर आयुपीएससी नॉमेनक्लेचर ऑफ ब्रांचड सैच्युरेटेड हायड्रोकार्बन्स बघणार आहोत. जे ब्रांचड सैच्युरेटेड हायड्रोकार्बन असतात त्या हायड्रोकार्बनचं आयुपीएससी नॉमेनक्लेचर लिहित असताना त्यामध्ये कोणकोणते रूल फॉलो केले जातात ते आपण आज बघणार आहोत. सी फर्स्ट रूल, सिलेक्ट अ लॉन्गेस्ट कंटिन्यू चेन ऑफ कार्बन ॲटम. दिस कार्बन चेन इट इज कॉल्ड ॲज पॅरेंट चेन. पहिल्यांदा आपल्याला त्या कंपाऊंड मधली एक लॉन्गेस्ट कंटिन्यू चेन सिलेक्ट करायची आहे की त्या चेन मध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन ॲटम प्रेझेंट पाहिजे. दिस लॉन्गेस्ट कंटिन्यू चेन ऑफ कार्बन ॲटम इट इज कॉल्ड ॲज पॅरेंट चेन अँड अदर कार्बन इट कॉल्ड ॲज ब्रांचेस ऑर अल्किल सबस्टिट्यूएंट. लॉन्गेस्ट कंटिन्यू चेन सोडून जे अदर कार्बन शिल्लक राहतील त्या कार्बनना आपण ब्रांचेस किंवा अल्किल सबस्टिट्यूएंट कन्सिडर करणार आहोत. सी एक्झाम्पल, फर्स्ट CH3CH2CH CH3CH2CH2CH3. तर ह्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा लॉन्गेस्ट कंटिन्यू चेन ऑफ कार्बन ॲटम सिलेक्ट करायची आहे की ज्या चेनमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन ॲटम प्रेझेंट असतील. तर बघा, इथं आहेत 1, 2, 3, 4, 5 आणि 6 कार्बन. तर सेकंड जर चेन आपण सिलेक्ट केली तर ह्या चेनमध्ये आहेत 1, 2, 3, 4 आणि 5च कार्बन. म्हणजे ह्यामध्ये आपण चेन सिलेक्ट करताना अशी चेन सिलेक्ट करणार आहे की त्या चेनमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन ॲटम प्रेझेंट असतील. तर ही असणार आहे आपली 6 कार्बनची लॉन्गेस्ट चेन की जे आपण त्या चेनला म्हणणार आहोत पॅरेंट चेन. त्यानंतर अदर कार्बन इज कन्सिडर ब्रांच ऑर अल्किल सबस्टिट्यूएंट. 6 नंबरचे कार्बनचे चेन सोडून जो इथं आपला मिथिल राहिलेला आहे तो मिथिल असणार आहे आपला अल्किल सबस्टिट्यूएंट. सी सेकंड एक्झाम्पल, CH3CH CH2CH3 अँड हिअर CH2CH2CH3. तर ह्यामध्ये आपण चेन सिलेक्ट करणार आहोत 1, 2, 3, 4, 5 अँड 6. ह्याच्या कार्बनच्या चेन मध्ये असणार आहेत 6 कार्बन आणि हा असणार आहे अल्किल सबस्टिट्यूएंट. देन थर्ड, CH3CH2CH2CH CH3CH2CH3. तर ह्यामध्ये बघा 1, 2, 3, 4 आणि 5 ह्या कार्बन चेन मध्ये आहेत 5 कार्बन. तर दुसरी चेन सिलेक्ट केली आपण तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 ह्या कार्बनच्या चेन मध्ये असणार आहेत 6 कार्बन. देअरफोर हिअर सिलेक्टेड धीस कार्बन चेन विथ कंटेनिंग मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन ॲटम. दिस इज अ फर्स्ट रूल, सिलेक्ट अ लॉन्गेस्ट कंटिन्यू चेन ऑफ कार्बन ॲटम विथ मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन अँड ऑदर इज कन्सिडर ॲज अ अल्किल सबस्टिट्यूएंट. देन सेकंड रूल, टू चेन्स ऑफ इक्वल लेंथ लोकेटेड वन विथ मॅक्झिमम नंबर ऑफ सबस्टिट्यूएंट इज सिलेक्टेड ॲज पॅरेंट चेन. सेकंड रूल बघा, टू चेन्स ऑफ इक्वल लेंथ लोकेटेड. जर चेन मध्ये दोन्ही साईडनं जर नंबरिंग सेम येत असतील तर अशा वेळी वन विथ मॅक्झिमम नंबर ऑफ सबस्टिट्यूएंट इज सिलेक्टेड ॲज अ पॅरेंट चेन. अशा वेळी अशी चेन सिलेक्ट करायची की त्या चेनमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ अल्किल सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आले पाहिजेत. एक्झाम्पल बघा, CH3CH CH3 CH2 CH CH2 CH2 CH3 अँड CH2 CH3. तर ह्यामध्ये आपण पहिल्यांदा नंबर देणार आहोत. नंबर आहेत 1, 2, 3, 4, 5 अँड 6. तर सेकंड चेन आपली असणार आहे 1, 2, 3, 4, 5 अँड 6. ह्यामध्ये दोन्ही चेनचे आहेत 6 कार्बन. तर दोन्ही चेनमध्ये 6 कार्बन प्रेझेंट आहेत. टू चेन्स इक्वल लेंथ लोकेटेड, दोन्ही चेनमध्ये 6 कार्बन प्रेझेंट आहेत. तर ह्यामध्ये सबस्टिट्यूएंट लिहित असताना किंवा सबस्टिट्यूएंट शोधत असताना आपल्याला असा सबस्टिट्यूएंट शोधायचा आहे की त्यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ सबस्टिट्यूएंट हा प्रेझेंट पाहिजे. तर जर समजा आपण ही चेन सिलेक्ट केली, अशी चेन सिलेक्ट केली तर ह्यामध्ये एकच सबस्टिट्यूएंट प्रेझेंट होतोय. आपण दुसरी चेन सिलेक्ट करूया,
फॉर एक्झाम्पल दिस CH3 इथं आहे CH ला आहे CH2 CH3 देन CH2 CH2 and CH3 देन सपोज दिस 1 2 3 4 5 and 6 लॉन्गेस्ट कंटिन्यू कार्बन चेन देन इन दिस कार्बन चेन हियर मॅक्झिमम नंबर ऑफ सबस्टिट्युएंट इज प्रेझेंट. दोन्ही एक्झाम्पल सेम आहेत पण एक्झाम्पल मध्ये असे सबस्टिट्युएंट शोधायचे आहेत की त्यामध्ये नंबर ऑफ सबस्टिट्युएंट हे मॅक्झिमम असतील. जर अशी चेन सिलेक्ट केली तर ह्यामध्ये ओनली वन सबस्टिट्युएंट येणार आहे. याच्याऐवजी जर ही चेन आपण सिलेक्ट केली तर ह्यामध्ये सबस्टिट्युएंट येणार आहेत दोन. म्हणजे आपण सबस्टिट्युएंट आपल्याला शोधायचं आहे मॅक्झिमम नंबर ऑफ सबस्टिट्युएंट. नेक्स्ट रूल लोवेस्ट नंबर रूल. पेरेंट चेन इज नंबर्ड फ्रॉम वन एंड टू अदर टू लोकेट द पोझिशन इज कॉल्ड एज लोकल नंबर ऑफ अल्किल सबस्टिट्युएंट. हियर सिलेक्टेड लॉन्गेस्ट कंटिन्यू चेन ऑफ कार्बन ऍटम अँड दिस कार्बन चेन इज गिव्हन नंबरिंग फ्रॉम वन एंड टू अदर एंड टू लोकेट द पोझिशन इज कॉल्ड एज लोकल नंबर ऑफ अल्किल सबस्टिट्युएंट. नंबर गिव्ह नियरेस्ट टू पॉइंट ऑफ ब्रँचिंग. हियर गिव्स नंबर ऑफ दिस अल्किल सबस्टिट्युएंट इज नियरेस्ट टू पॉइंट ऑफ ब्रँचिंग. अल्किल सबस्टिट्युटेड कार्बन मस्ट हॅव लोवेस्ट पॉसिबल नंबर. हा झाला थर्ड रूल लोवेस्ट नंबर रूल. जो आपण पॅरेंट चेन सिलेक्ट करणार आहोत त्या पॅरेंट चेनला जो नंबर देणार आहोत तो नंबर आपण देणार आहोत वन एंड टू अदर एंड. दिस नंबर इज लोकेट पोझिशन ऑफ लोकल नंबर ऑफ अल्किल सबस्टिट्युएंट. तो जो नंबर असणार आहे तो नंबर असणार आहे त्या पॅरेंट चेन मध्ये प्रेझेंट असलेल्या अल्किल सबस्टिट्युएंटचा नंबर. त्यानंतर जो आपण नंबर देणार आहोत तो नंबर देताना अशा साईडनं नंबर द्यायचा आहे की दिस नंबर इज गिव नियरेस्ट टू पॉइंट ऑफ ब्रँचिंग. ज्या साईडनं ब्रँचिंग स्टार्ट होणार आहे त्या साईडून आपल्याला नंबर द्यायचा आहे. देन अल्किल सबस्टिट्युटेड कार्बन मस्ट हॅव लोवेस्ट पॉसिबल नंबर. दॅट इज ज्या साईडनं आपण नंबर देणार आहोत अल्किल ग्रुप ज्या साईडनं जवळ असेल ब्रँचिंग ज्या साईडनं जवळ असेल अशा साईड पासून आपण नंबर देणार आहोत त्यामुळे त्या अल्किल सबस्टिट्युएंटला जो नंबर येणार आहे तो येणार आहे लोवेस्ट पॉसिबल नंबर. दिस नंबर इट इज कॉल्ड एज लोकल नंबर ऑफ अल्किल सबस्टिट्युएंट. एक्झाम्पल बघा CH3 CH CH2 CH3 and CH3. हिअर फर्स्ट सिलेक्टेड लॉन्गेस्ट कंटिन्यू चेन ऑफ कार्बन ऍटम. This chain is selected. Then give numbering of this parent chain. And this numbering of parent chain it give nearest to point of branching. अशा साईडनं नंबर द्यायचा आहे की ज्या साईडनं अल्किल सबस्टिट्युएंट किंवा ब्रँचिंग जवळ असेल. दॅट इज आपण इथं नंबर देणार आहोत 1 2 3 and 4. हिअर गिव्स दिस अल्किल सबस्टिट्युएंट इज गिव्स लोवेस्ट पॉसिबल नंबर. जर समजा आपण इकडून नंबर दिला 1 2 3 and 4 इकडून जर नंबर दिला तर हा अल्किल सबस्टिट्युएंट येतोय 3 नंबरला. दिस इज नॉट अ लोवेस्ट पॉसिबल नंबर बट दिस इज अ लोवेस्ट पॉसिबल नंबर. सी नेक्स्ट एक्झाम्पल CH3 CH CH3 CH CH3 CH CH3 and CH2 CH2 CH3. देन हिअर फर्स्ट सिलेक्ट लॉन्गेस्ट कंटिन्यू चेन ऑफ कार्बन ऍटम and then give numbering. Here give numbering from this side because point of this alkyl substituent is near from this end. Then here give numbering from this side 1 2 3 4 5 6 and 7. Then here gives lowest number is 2 3 4. Then third example CH3 CH CH2 CH3 then CH CH2 CH3 CH2 CH2 CH3. then here first give select a longest continue chain of carbon atom. तर ह्यामध्ये नंबर बघा 1 2 3 4 5 ह्या पॅरेंट चेन कार्बन मध्ये आहेत 5 कार्बन. त्यानंतर 1 2 3 4 5 आणि
सहा, ह्या पॅरेंट चेन मध्ये आहेत सहा कार्बन. थर्ड पॅरेंट चेन असेल आपली 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, की ज्या पॅरेंट चेन मध्ये असणार आहेत 7 कार्बन. देअरफोर हिअर सिलेक्टेड धीस लॉंगेस्ट कार्बन चेन, की ज्या कार्बन चेन मध्ये असणार आहेत 7 कार्बन. देन गिव नंबरिंग ऑफ दिस कार्बन. तर नंबर आपण स्टार्ट करणार आहोत इकडून 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, की ह्यामध्ये 3 नंबरला असणार आहे मिथिल, 4 नंबरच्या कार्बनला येणार आहेत इथिल ग्रुप. जर तोच नंबर आपण इकडून स्टार्ट केला, इकडे लिहूया CH3, CH, CH, CH2, CH3, इथं आहे आपला CH2, CH3 आणि इथं आहे CH2, CH2, CH3. ही आहे आपली लॉंगेस्ट कंटिन्यू चेन ऑफ कार्बन ऍटम. ह्याला आपण नंबर दिला, जर ह्या साईडनं दिला 1, 2, 3, 4, 5, 6 अँड 7, तर ह्या पॅरेंट चेन मध्ये 5 नंबरला येईल मिथेल आणि 4 नंबरला येईल इथिल ग्रुप. तर नंबर बघा, इकडून जर नंबर दिला तर अल्किल सबस्टिट्यूट येणार आहे 3 आणि 4 नंबरच्या कार्बनला. ह्या साईडनं जर नंबर दिला तर अल्किल सबस्टिट्यूट येणार आहे 4 आणि 5 नंबरच्या कार्बनला. तर ह्यामध्ये आपल्याला जे अल्किल सबस्टिट्यूट असतील त्या अल्किल सबस्टिट्यूटला नंबर द्यायचा आहे लोवेस्ट पॉसिबल नंबर. देअरफोर हिअर गिव दिस करेक्ट नंबरिंग, बिकॉज दिस नंबर इट गिव्स 3 अँड 4 अँड हिअर गिव्स 4 अँड 5. दिस इज अ लोवेस्ट पॉसिबल नंबर्स. देन नेक्स्ट रूल, नेम ऑफ अल्किल सबस्टिट्यूट आर ऍडेड एज प्रफिक्स टू द नेम ऑफ पॅरेंट अल्किन. हिअर गिव्स नेम ऑफ अल्किल सबस्टिट्यूट. ह्यामध्ये जे आपण अल्किल सबस्टिट्यूट बघितले की ज्यांचा लोवेस्ट पॉसिबल नंबर असणार आहे त्या अल्किल सबस्टिट्यूटचं नेम लिहायचंय. नेम ऑफ अल्किल सबस्टिट्यूट इज ऍडेड प्रफिक्स टू द नेम ऑफ पॅरेंट अल्किन. जो काय सिलेक्ट केलेला लॉंगेस्ट कार्बन चेन असणार आहे की ज्याला आपण पॅरेंट चेन म्हणणार आहोत तो असणार आहे पॅरेंट अल्केन. त्या पॅरेंट अल्केनच्या अगोदर आपल्याला त्या अल्किल सबस्टिट्यूटचं नाव ऍड करायचं आहे. देन डिफरंट अल्किल सबस्टिट्यूट आर प्रेझेंट. अल्किल सबस्टिट्यूट जर डिफरंट असतील, वेगवेगळे असतील, देन हिअर गिव नेम अल्फाबेटिकल ऑर्डर विथ अप्रोप्रिएट लोकल नंबर. जर त्या पॅरेंट चेन मध्ये अल्किल सबस्टिट्यूट डिफरंट असतील, वेगवेगळे असतील, तर त्या अल्किल सबस्टिट्यूटचं नाव लिहिताना हे त्यांच्या अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार अरेंज करायचं आहे विथ देअर अप्रोप्रिएट लोकल नंबर अँड नेम. दिस अल्किल सबस्टिट्यूट नेम अँड लोकल नंबर इज सेपरेटेड बाय हायफन. तर आपण इथे एक एक्झाम्पल बघूया, CH3, CH, CH2, CH2, CH3 अँड इथं आहे CH3. तर आपल्या पहिल्या रूलनुसार आपण सिलेक्ट करणार आहोत दिस लॉंगेस्ट कंटिन्यू कार्बन चेन. त्यानंतर आपला रूल येतो नंबरिंग फ्रॉम नियर टू फर्स्ट ब्रँचिंग, दिस गिव नंबरिंग. त्यानंतर आपण लिहिणार आहोत अल्किल सबस्टिट्यूटचं नेम, की ते असणार आहे आपल्या पॅरेंट अल्केनच्या अगोदर. तर हा आपला आहे 5 नंबरचा कार्बन, म्हणजे हा आहे आपला प्रोपेन ऍज अ पॅरेंट अल्केन. त्याच्या अगोदर आपल्याला ह्या अल्किल सबस्टिट्यूटचं नाव लिहायचं आहे विथ प्रॉपर लोकल नंबर. तर हा अल्किल सबस्टिट्यूट आहे 2 नंबरच्या कार्बनला, म्हणून आपण इथं लिहिणार आहोत 2-methyl प्रोपेन. दिस 2 दॅट इज नंबर अँड अल्किल सबस्टिट्यूट इज सेपरेटेड बाय दिस हायफन. दिस इज अ नेम ऑफ IUPAC नेम ऑफ दिस ब्रँचरो सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. नाव बघा कसं लिहिलं, पॅरेंट अल्केनच्या 2 नंबरच्या कार्बनला आहे मिथिल, म्हणून आपण इथं लिहिला 2. अल्किल सबस्टिट्यूट आहे मिथिल, 2-methyl प्रोपेन. त्यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत, CH3, CH, CH3, CH2, CH, CH2, CH3, CH2, CH2, CH3. हिअर सिलेक्ट
this longest continued chain. Then give numbering near to branches, that is 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. हे झाले आपले पॅरेंट कार्बन चेन. त्यानंतर ह्या पॅरेंट कार्बन चेनला दोन अल्किल सबस्टिट्यूएंट अटॅच आहेत. त्यामधला एक आहे मिथिल आणि दुसरा आहे इथिल. तर हा मिथिल आणि इथिल आपल्याला अरेंज करायचा आहे अल्फाबेटिकल ऑर्डर विथ अप्रोप्रिएट प्रॉपर लोकल नंबर. तर बघा, दोन नंबरच्या कार्बनला आहे मिथिल, चार नंबरच्या कार्बनला आहे इथिल. अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डर अगोदर येणार आहे इथिल, त्यानंतर आपण लिहिणार आहोत मिथिल. तर ह्या पॅरेंट कार्बन चेनच्या चार नंबरच्या कार्बनला आहे इथिल, म्हणून आपण इथं लिहिला 4-ethyl. त्यानंतर दोन नंबरच्या कार्बनला आहे मिथिल, इथं लिहिला आपण 2-methyl. आणि आपली पॅरेंट चेन आहे हेप्टेन. बघा नाव कसं आलं, 4-ethyl 2-methyl हेप्टेन. जर डिफरंट सबस्टिट्यूएंट अटॅच असतील तर ते डिफरंट सबस्टिट्यूएंट अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार अरेंज करायचे, त्यांच्या अगोदर त्यांचा लोकल नंबर लिहायचा. दिस लोकल नंबर अँड अल्किल सबस्टिट्यूएंट इज सेपरेटेड बाय हायपर. त्यानंतर नेक्स्ट रूल आपण बघणार आहोत, बोथ नंबरिंग गिव सेम सेट ऑफ लोकन, द नंबर गिव स्मॉलर लोकन टू सबस्टिट्यूएंट हेविंग अल्फाबेटिकल प्रायोरिटी. बोथ साइड नंबरिंग गिव सेम साइड. जर नंबर देत असताना दोन्ही साइडनं अल्किल सबस्टिट्यूएंटचा नंबर जर सेम येत असेल तर अशा वेळी नंबर गिव स्मॉलर लोकन टू सबस्टिट्यूएंट हेविंग अल्फाबेटिकल प्रायोरिटी. अशा वेळी अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार जो सबस्टिट्यूएंट अगोदर येईल त्या सबस्टिट्यूएंटला नंबर द्यायचा आहे स्मॉलर लोकन नंबर. तर एक्झाम्पल बघूया आपण, ह्यामध्ये आहे CH3CH2CH CH CH2CH3. तर हे असणार आहे आपले पॅरेंट अल्केन चेन. तर ह्यामध्ये आपण जर नंबर दिला तर हा असेल 1, 2, 3, 4, 5 and 6. अँड इकडून नंबर दिला तर 1, 2, 3, 4, 5, 6. हिअर गिव्ज बोथ साइड सेम सेट ऑफ लोकल नंबर. ह्यामध्ये दोन्ही साइडनं नंबर आलेले आहेत आपले 1 and 6. किंवा ह्यामध्ये जे अल्किल सबस्टिट्यूएंट आहेत ते अल्किल सबस्टिट्यूएंट आहेत 3 नंबरच्या आणि 4 नंबरच्या कार्बनला. तर अशा वेळी नंबरिंग देत असताना अशा साइडनं नंबर द्यायचे आहेत की अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार जो अल्किल ग्रुप अगोदर येईल त्या अल्किल ग्रुपचा नंबर असणार आहे स्मॉलर लोकल नंबर. तर नंबरिंग बघा, जर इकडून आपण नंबर दिला तर ह्यामध्ये येणार आहे अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार अगोदर इथिल ग्रुप. तर इकडून नंबर दिला तर तो अल्किल ग्रुप येणार आहे 4 नंबरला. जर ह्या साइडनं नंबर दिला तर तो अल्किल ग्रुप येणार आहे 3 नंबरला. म्हणजे ह्यामध्ये आपण अल्केन चेन किंवा नंबर सिलेक्ट करणार आहोत दिस बिकॉज हिअर गिव अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल प्रायोरिटी दिस अल्किल ग्रुप इथिल ग्रुप इज गिव लोवेस्ट लोकल नंबर. तर हे जर नाव आपण लिहिणार आहोत, ह्या जर नाव असणार आहे 3-ethyl देन 4-methyl हेक्सेन. हे जर नाव आपण लिहिणार आहोत 3-ethyl 4-methyl हेक्सेन. त्यानंतरचा रूल आहे, टू ऑर मोर आयडेंटिकल सबस्टिट्यूएंट आर प्रेझेंट, द प्रफिक्स डाय ट्राय टेट्रा युज्ड बिफोर द नेम ऑफ सबस्टिट्यूएंट. टू आर मोर आयडेंटिकल सबस्टिट्यूएंट, दोन किंवा दोनपेक्षा जास्त आयडेंटिकल सिमिलर द सबस्टिट्यूएंट प्रेझेंट असतील तर अशा मध्ये प्रफिक्स यूज करायचे आहेत डाय ट्राय टेट्रा. दोन अल्किल सबस्टिट्यूएंट जर सेम असतील तर प्रफिक्स यूज करायचा आहे डाय, 3 असतील तर ट्राय, 4 असतील तर टेट्रा. अँड लोकल नंबर आर सेपरेटेड बाय कॉमाज. CH3CH CH3 CH2 CH CH3 CH2 CH3. तर ह्यामध्ये आपली पॅरेंट चेन असणार आहे दिस. देन गिव्ह नंबरिंग फ्रॉम दिस साइड बिकॉज इज CH3 इज नियर.
देन हियर गिव्स 1, 2, 3, 4, 5 and 6 कार्बन. तर ह्या 6 कार्बनच्या पॅरेंचन मध्ये दोन सिमिलर मिथिल ग्रुप प्रेझेंट आहेत. एंड दिस दोन सिमिलर मिथिल ग्रुप प्रेझेंट असल्यामुळे आपण इथे प्रफिक्स यूज करणार आहोत डाय. तर ह्यामध्ये 2 नंबरच्या कार्बनला आणि 4 नंबरच्या कार्बनला प्रेझेंट आहे 2 मिथिल ग्रुप, त्यामुळे आपण इथं लिहिला 2,4 डाय मिथिल आणि पॅरेंट चेन आहे आपला हेक्सेन. दिस लोकल नंबर इज सेपरेटेड बाय कॉमास. इथं नेम आलेला आहे 2,4 डाय मिथिल हेक्सेन. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल CH3CH CH3 CH2 CH3 CH2 CH3 CH2. तर ह्यामध्ये आपली पॅरेंट चेन असणार आहे दिस. नंबरिंग ग्यू फ्रॉम दिस साइड 1, 2, 3, 4, 5 and 6. देन ह्या पॅरेंट चेन मध्ये 2 नंबरला आहे मिथिल, 4 नंबरला आहे 2 मिथिल ग्रुप. मीन्स हिअर गिव्स 3 आयडेंटिकल सबस्टिट्युशन. देन हिअर गिव नंबर 2,4,4 ट्राय मिथिल हेक्सेन. ह्या कंपाऊंड आपलं नाव असणार आहे 2,4,4 ट्राय मिथिल हेक्सेन. 2 नंबर लिहिला ह्या मिथिलसाठी. हे 4 वेगवेगळे नंबर लिहिलेत कारण की 4 नंबरच्या कार्बनला 2 मिथिल ग्रुप प्रेझेंट आहेत, म्हणून इतर नंबर आला 4,4. 3 अल्किल सेम आहेत म्हणून ट्राय मिथिल हेक्सेन. ह्या कंपाऊंडचं नाव असेल 2,4,4 ट्राय मिथिल हेक्सेन. नेक्स्ट रूल असणार आहे आपला ब्रँचड अल्किल ग्रुप. जर पॅरेंट चेनला ब्रँचड अल्किल ग्रुप प्रेझेंट असेल तर अशा कंपाऊंडचं नाव लिहिताना काय रूल यूज करायचा आहे. हिअर ब्रँचड अल्किल ग्रुप, हिअर नो एक्सेप्टेड एनी ट्रायव्हियल नेम, बट दिस ब्रँचड अल्किल ग्रुप इज नेम्ड विथ लॉंगेस्ट कंटिन्यू चेन बिगिनिंग ऍट पॉइंट ऑफ अटॅचमेंट ऍट द बेस नेम. जर एखादा ब्रँचड अल्किल ग्रुप पॅरेंट चेनला अटॅच असेल तर अशा वेळी त्या ब्रँचड अल्किल ग्रुपला लॉंगेस्ट कंटिन्यू चेन सिलेक्ट करायची आहे, की ज्या कार्बन पासून सिलेक्ट करायचा आहे तो कार्बन सुरू होणार आहे बेस नेम पासून. कार्बन ऍटम ऑफ ग्रुप अटॅच टू पॅरेंट चेन इज गिव नंबर 1. तर आपण इथे एक्झाम्पल बघणार आहोत CH3CH CH3 CH CH3 CH. हा आहे हा मधला ब्रँचड अल्किल ग्रुप. देन CH2 CH2 CH3. तर ह्यामध्ये आपली पॅरेंट चेन असणार आहे ही, त्याला आपण नंबर देणार आहोत 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. तर ह्यामध्ये 2 आणि 3 नंबरला आहेत मिथिल ग्रुप, 4 नंबरला आहे ब्रँचड अल्किल ग्रुप. ही आहे ह्यामधली ब्रँचड अल्किल ग्रुप. तर अशा ब्रँचड अल्किल ग्रुपचं नाव लिहिताना ह्यामध्ये लॉंगेस्ट कंटिन्यू चेन लिहायची आहे, की जे स्टार्ट होणार आहे ह्या बेस पॉइंट पासून. तर ह्यामध्ये आपण नंबर देणार आहोत 1, 2, 3. हे झाले आपले ब्रँचड अल्किल ग्रुप. नंबर दिले 1, 2, 3. ह्या कार्बनला आपण 1 नंबर दिला कारण की हा कार्बन ह्या पॅरेंट चेनला अटॅच आहे. तर हे जर नाव असेल 1-methyl, हा असणार आहे आपला 1-methylpropyl. हा आहे 1-methylpropyl की जो अटॅच आहे 4 नंबरच्या कार्बनला. तर आपण हे जे नाव लिहिणार आहोत ह्यामध्ये 2 आणि 3 नंबरच्या कार्बनला आहेत 2 मिथिल ग्रुप, म्हणून हा लिहिला 2,3 डायमिथिल. त्यानंतर 4 नंबरच्या कार्बनला आहे हा 1-methyl प्रोपिल ग्रुप आणि आपला पॅरेंट अल्केन आहे हेप्टेन. हे झालं ह्या कंपाऊंडचं आयुपीएसी नॉमेनक्लेचर. परत एकदा बघा, 2 आणि 3 नंबरच्या कार्बनला आहे मिथिल, म्हणून लिहिला 2,3 डायमिथिल. 4 नंबरच्या कार्बनला ब्रँचड अल्किल ग्रुप प्रेझेंट आहे की त्याचं नाव लिहिला आपण कंटिन्यू कार्बन चेन सिलेक्ट करून, ते आलेलं आहे आपलं 1-methylpropyl. हा आहे सगळा हेप्टेन. तर हे झाले
ब्रांच रा सैचुरेटेड हाइड्रोकार्बन चे आयुपीएसी नॉमेनक्लेचर लिहिताना काही रूल्स। तर आज आपण इथे बघितलं की जर ब्रांच रा सैचुरेटेड हाइड्रोकार्बन कंपाउंड असेल तर त्या ब्रांच रा सैचुरेटेड हाइड्रोकार्बन चे आयुपीएसी नॉमेनक्लेचर नुसार नाव लिहिताना कोणकोणते रूल फॉलो करायचे की ज्याच्यानुसार आपल्याला त्या कंपाउंडचं आयुपीएसी नाव लिहिता येणार आहे। ना